लाल पट्टे चांगले वाटते नंतर एकदा पट्टा मिळाला की मग साईड त्यांच्या तीन पाने चार पाने ते काय होते की मग झपाट्यानं वाढते कारण ती स्पर्धा होती आणि अशा वेळेस मग कापूस वर जाते आणि कापूस दाटून जाते मग खाली बुडाला माल लागत नाही वर लागते या पद्धतीत काय करावं की आपण चारची फांदी काय होती म्हणजे पट्टा लवकर मिळते शेतीची फांदी आता की नाही याची अतिरिक्त वाढ होते म्हणून हे पाहिजे पण हे गोष्टी आपण आपल्या कमरे चालेल तर असं मोठं द्या असं मोरपदच चालायचं असं पुढं पुढे एक बाई दोन तीन एकर कोण ठेवते आता मोरपद असून जाईल तर असं पेट होऊन येते एक झाडच तयार होते याला 50 शंभर बोलवलं लागतं आणि मग याला या मधातल्या पट्ट्याला काय होते की हवा प्रकार हवा भरपूर भेटते ना येथून मोरपल्यापासून येथून 35 फळफांद्या वावर या बोंडाशी काय देणं घेतला आधी लागलेले आहे काय ते कदाचित एखाद्या वेळेस सोडून जातील पाऊस जास्त आला तर खराब किंवा होते ना परंतु या सूर्यप्रकाशातले बोंडा येथून 35 फळफांद्या म्हणजे 150 ते 200 बोंडं खाय पाहिजे वरेच याचं काय देणं घेणं खालच्या समजा तर ते म्हणून याचं कट करायचं पलीकडल्या झाडाचा सूर्यप्रकाश वाढवायचे ते कट करायचं काय आवश्यक ठीक आहे एक साइड कट करी एक साइड मधातली बाजू चार मधली बाकी नाही आता काय काय शेतकरी आता पट्टा मिळालाच नाही यावेळी पट्टा मिळाला की नाही त्यावेळेस आपण काय करतो की असं झाडाला वरच्या शेंड्याला दबायच्या हात ठेवायचा असतात ठीक आहे आता काय काय शेतकऱ्याला आपण दाबा म्हणले की ते असं पाय मारलं समजा बाया की तिकडे ढकलून देते तसं नाही करत आणि मग यावेळेस काय करायचं की असं टाचं नाही ना असं 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 असे करायचं कडकड पण वाचत नाही ते छद्र पडते म्हणजे थापून असं मातोडा लावून येईल असं दाबायचं झाडी काल मग काय होते की ह्या चार फुटचा पट्टा आहे ना त्याला आपण सूर्यप्रकाश मोठे करते मग असं होऊन काय होते की परत मग आता वाकतच येते आणि या क्रियेमुळं 60% उत्पन्न वाढते दाबण्याच्या क्रियेमुळे कसं वाढाल मग आपण एकदा बसलो समजा उत्तर दक्षिण आहे का उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण ते चार कोटी ते पण आपण पूर्व